राजूर पोलिसांनी 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आजपासून देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य कायदा लागू झाले असल्यानं राजूर पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर शहरात फेरी काढून या नवीन कायद्यांविषयी जनजागृती करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांसोबत पोलिसांनी संवाद साधत नवीन कायद्यांची माहिती देत मार्गदर्शन केलं. नवीन कायद्यांमध्ये आधुनिक न्याय व्यवस्था, झिरो FIR, समन्ससाठी SMS सारख्या इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर, पोलीस तक्रारींची ऑनलाईन नोंदणी, गंभीर गुन्ह्यांसाठी गुन्हेगारीच्या घटनास्थळाची व्हिडिओग्राफी यासारख्या तरतुदींचा आता नव्या कायद्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. प्रतिनिधी विलास तुपे, MH मराठी, राजूर, अहमदनगर. नमस्कार. आजपासून भारतीय न्याय संहिता सन 2023 या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 या कायद्यांची आजपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीपर कार्यक्रम आज राजूरच्या बसस्थानका इथे घेण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळावा या अनुषंगाने जे नवीन कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने नागरिकांना माहिती देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या संदर्भात किंवा पोलिसांच्या ज्या काही तपास प्रक्रियेच्या पद्धती आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना मिळणारा न्याय या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहेत, नागरिकांना माहिती देण्यात आलेली आहे. सर्वांना आवाहन करण्यात येते की आपली नवीन सुरू झालेली जी काही कायद्याची प्रणाली आहे त्याबाबतीत आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये या संदर्भात जनजागृती करावी ही विनंती. होता तो 1860 इंग्रजांच्या काळातला कायदा होता. पहिलीचा कायदा होता इंग्रजांचा. भारत स्वतंत्र झाल्यापासून या कायद्यांमध्ये कधीही बदल करण्यात आलेला नव्हता. तो आता भारताचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदींनी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आपल्या एक देशाची स्वतःची याच्यामध्ये ही संहिता असायला हवी, आपला स्वतःचा भारताचा कायदा असायला हवा. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बदल करून, आमूलाग्र बदल करून त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. पहिले जसं खुनाचं कलम कुठलं होतं मला सांगता येईल का? 302, आता 302 राहिलेलं नाही, है ना? नाही तर उद्या कोणीतरी काहीतरी तक्रार करायला येईल, है ना? आणि तुम्हाला ते कलम घाबरणे लागलं तर ते कलम आता बदली झालेलं आहे. त्याच्याऐवजी काय आलं आता 103 कलम आलं. कोणतं कलम आलं? याबाबतची माहिती तुम्ही सर्वांनी सर्वांपर्यंत पोहोचवा. तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला जर तक्रार द्यायला आले तर नवीन कायद्यानुसार तुमची तक्रार घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याचं कारण हेच होतं की भारतातल्या जे नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, त्याच्या बाबतीत त्या कायद्यामध्ये नवीन पद्धतीने आता बंधनं घालून देण्यात आलेली आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांना तपास करायचा आहे. न्यायाधीश साहेबांना सुद्धा त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टींचा जो काही आहे निकाल आहे लिमिटेड दिवसांमध्ये तुम्ही बघत, तुम्हाला माहिती असेल की पहिले वारंवार तारखा पडायच्या, ज्याला न्याय हवा होता त्याला न्याय लवकरात लवकर भेटत नव्हता. आता त्याच गोष्टीमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे आणि भारतीय न्याय संहिता म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे 2023 आणि त्याची अंमलबजावणी आता आजच्या दिवसापासून 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. ठीक आहे, या सगळ्या तुम्ही गुगलवर गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींची माहिती भेटेल. प्रत्येक कलम तुम्हाला वाचून सांगणार नाही, परंतु या सर्व नवीन गोष्टींचं आपण स्वागत करूया.